शहराचा विकास झाला पाहिजे, नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. नगर शहराच्या मध्यवस्ती भाग हा बाजारपेठ असल्यामुळे जिल्ह्यामधनं या ठिकाणी नागरिक येत असतात, तेव्हा या भागाचा चांगला विकास करून शहराची प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न विविध कामांच्या माध्यमामधनं सुरू आहे. नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे प्रत्येक भागामधील कामं मार्गी लागत आहेत. कामासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे निधीची मागणी करून सर्वांच्या प्रयत्नांमधनं उपलब्ध करण्यात येत आहे. अशा स्वरूपाचं काम प्रत्येक भागामध्ये करून आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केलंय. प्रभाग क्रमांक 12 मधील माणकेश्वर गल्ली इथे माजी महापौर सुरेखा कदम यांच्या माध्यमामधनं रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, सुरेखा कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, शिवाजी कदम आदी या ठिकाणी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 12 मध्ये माणकेश्वर गल्ली या ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन टाकून माणकेश्वर गल्लीमध्ये रस्त्याचा त्रास खूप होता. या ठिकाणी काँक्रीट टाकलेलं आहे, ते हे काम जवळपास 10 लाखाचं आहे. तर नागरिकांचा बऱ्याच वर्षाचा हा प्रश्न होता, तर या ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याची लाईन टाकल्यावर आपण काँक्रीट करून देणार आहे. तर जवळपास जे पाण्याचे प्रश्न आहेत, अमृत योजना पूर्ण झाल्यावर नागरिकांचा तेही प्रश्न मार्गी लागणार आहे. आणि नगर शहरातले बऱ्यापैकी की रस्ते ह्या ड्रेनेज लाईनमुळे आणि पिण्याच्या लाईनमुळे खराब होत आहेत, तर जास्तीत जास्त नगर शहराच्या रस्त्यांसाठीही महापौरांचा आणि नगरसेवकांचा प्रयत्न चालला की माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून निधी मिळवण्याचा ते जर प्रश्न मार्गी लागला तर नक्कीच नगर शहराचे रस्तेही लवकरात लवकर होतील अशी मी आपल्याला ग्वाही देते आणि थांब. आज वॉर्ड क्रमांक 12 माणकेश्वर गल्ली येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. याप्रसंगी सुरेखाताई, शहर प्रमुख संभाजी भाऊ, तसेच विक्रम राठोड, सर्व नगरसेवक पदाधिकारी आज इथे उपस्थित होते. आपण रस्त्याच्या कामांचे जे प्रश्न हाती घेतलेले ते सर्व आता मार्गी लावतो आहे. नक्कीच पाण्याचा प्रश्नही मिटलेला आहे, जवळजवळ आता अमृतचं काम होत आलेलं आहे, त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. लाईटीचे प्रश्न आपण आता जवळजवळ पूर्ण नगर प्रकाशमय केलेला आहे. तसेच पाण्याचा थोडा जो प्रश्न आहे तो आता मला असं वाटतं 2-3 महिन्यात मार्गी लागणार आहे. रस्त्याचे प्रश्न आहेत ते माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी वारंवार सांगते की माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण विनंती करतो की आम्हाला 100 कोटींचा निधी रस्ते दुरुस्ती करण्यासाठी द्या, जेणेकरून आपलं सर्व सर्व नगर सुंदर आणि स्वच्छ करण्याचा आपला निर्धार आहे. मला नक्कीच तो पूर्ण होणार आहे. गणेश राठोड सह कॅमेरामन प्रसाद शिंदे, सी 24 तास, अहमदनगर.